उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून कोपरगाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यात येणार असून सदर कामाचे भूमिपूजन रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने सुरू आहेत. या अंतर्गत कोपरगावातील समाज मंदिर बांधण्याचे काम स्थानिक आमदार निधी 2515 या अंतर्गत करण्यात येणार आहे. रविवारी या सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गव्हाणचे उपसरपंच विजय खरत, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, भाजप रायगड जिल्हा वाहतूक संघटना उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, कोपरगाव अध्यक्ष सुधीर घरत, कोपर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष वैभव घरत, भाऊ भोईर, काशीनाथ पाटील, कमलाकर देशमुख, कमलाकर घरत, किशोर पाटील, उल्वेनोड उपाध्यक्ष अनुताई घरत, इंदुताई घरत, कॉन्ट्रॅक्टर मयूर ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज इथं कोपर हनुमान मंदिराच्या समोर एक बहुउद्देशीय सभागृह आमदार निधीमधून तयार होत आहे. एक प्रत्येक गावाला अशा प्रकारच्या हॉलची आणि मंदिराची इमारतीची गरज असते. ते वर्षभरात विविध प्रकारचे त्यावेळेस सण साजरे होतात, त्यावेळेला लोकांची पाठी सुरू होते, त्या गावामध्ये तुकाराम बीज सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते, साजरे केले जातात. त्यावेळेला पाण्याची एंटरप्राइजेस या नावानं हे काम करता आहेत आणि हे काम अतिशय चांगलं व्हावं, मजबूत व्हावं आणि लवकर पूर्ण व्हावं अशी मी हनुमानाकडं, देवाकडं, गणपतीरायाकडं प्रार्थना करतो. आणि ह्या कामाचा आज माझ्या हस्ते वृत्त झाला आहे तर ते काम अतिशय मजबूत आणि चांगलं व्हावं अशी अपेक्षा करतो. हे काम कॉन्ट्रॅक्टरने लवकरात लवकर पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.